मावशी आजी आणि काका निघाले होते घरी, पण काकू आजी ने येऊन काकांना जसा कलर लावला, काका बोलले आता मी होळी खेळूनच घरी जाईल। सो हे बघा, यांची होळी आता रंगपंचमी चालू पण झाली, बाकीच्यांनी काय केलं? आता सगळे सलादे कलर खेळणार। आता एकेकाची बारी, मजा आएगा ना विडू, पुढे पुढे बघा होतं काय। बाबा तो काही कलर लावू नाही देत, आता आपण बघू काय होतं। अरे रे 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 रे, सगळं भरून दिलं त्यांना। आता संगीता मामीची बारी। सलादांच्या घरातली त्यांनी पहिली होळी बघितली आणि त्यांना खूप मजा आली। आता अखिलेश जोर जोरात बलून घेऊन आमच्याकडे आला, त्याला वाटलं आम्हाला काय करताय नाही भाऊ, हम भी किसी से कम नाही लावला, त्याला सगळं ग्रीन कलर मला ऑलरेडी लावलेला होता। ते बघा कशा चोळला, त्याला पूर्ण भरवूनच पाठवला। आणि तिथे वैभव दादा, सॉरी 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 वैभव नाही दादू दादा, त्याला गौरी अत्त्याने पकडलं आणि त्याला असा कलरने भरवला की तशा माझी आणि कांचनची त्यानेच केली होती। इथे गौरी अत्त्याने डॅडाला लावला, परत मी लावला आणि मी तर घाबरतच लावला, डॅडा लावूच देत नव्हता, बोलला मला लावायचंच नाही, पण कसा तरी सगळ्यांनी त्याला लावला। मग कांचनने आणले होते, हा बाबा अद्वय बलूनसाठी रडत होता पण त्याला फोडताच नाही आले, ते बलून हातात घेतला का त्याच्याकडे पळून जायचा आणि फुटायचा नाही। अरे पाणी नको, कलर लावा तुम्ही, किती लावायचा पाणी नको। गौरी आत्त्याला कलर लावायला सांगितलं पण त्याने घाबरून कपड्यांना पाण्यात पडाल बरं का, आणि बोलतोय आता नळ चालू कर, तिला मला भिजवायचं आहे, पण त्याच्यातच का आणि इथे आजीने आजीला पूर्ण भिजवलं। Oh my God.